वर्ध्यात आजपासून साहित्याचा जागर। वर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ देखील झाला। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेगळ्या विदर्भाची घोषणा करण्यात आली। गोंधळ घालणाऱ्या विदर्भवादियांना पोलिसांनी सभा मंडपाबाहेर देखील काढले। आजपासून 96 अखिल भारतीय साहित्य संमेलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। त्यावेळी शिंदे यांच्या भाषणाच्या वेळी एकच गोंधळ झाला। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या। गोंधळ घालणाऱ्या विदर्भवाद्यांना पोलिसांनी सभा मंडपाबाहेर देखील काढले। आजपासून 96 अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं। मुख्यमंत्री जेव्हा भाषण करत होते त्यावेळी गोंधळ देखील निर्माण झाला होता। मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली। वेगळा विदर्भ, स्वतंत्र विदर्भाची मागणी या घोषणाबाजीत करण्यात आली। यावेळी पोलिसांनी या सर्व गोंधळ घालणाऱ्या विदर्भवाद्यांना सभा मंडपाच्या बाहेर काढले आणि ताब्यात घेतले। घोषणा देण्याचे हे मंच नाही असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणावेळी म्हटले। घोषणाबाजी करणाऱ्यांची ऐकून घेऊ असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले। अनेक साहित्यप्रेमींची या साहित्य संमेलनाला हजेरी पाहायला मिळाली। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ही ग्रंथदिंडीने करण्यात आली। मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय तसंच गुरुदेव सेवा मंडळातील काही मंडळींनी हरिपाठाचं वाचन देखील केलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊन रुणाल ढोक आमच्या प्रतिनिधी जोडल्या गेल्या। रुणाल, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भ, वेगळा विदर्भ, स्वतंत्र विदर्भाच्या घोषणाबाजी करण्यात आली, त्याबद्दल काय सांगा? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य भाषणाच्या वेळी काही महिला आणि काही कार्यकर्त्यांनी इथे वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी करत एक गदारोळ केलेला आहे आणि इथे तणावपूर्ण शांतता, म्हणजे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे विविध ठिकाणी कठडे लावून संपूर्ण जे नागरिकांसाठी जाण्यायेण्याची जी व्यवस्था होती ती सध्या तरी बंद करण्यात आली आहे। या घोषणा करणारे जे काही लोक होते हे कोणत्या संघटनाशी निगडीत होते की स्वतंत्र? हे घोषणा देणारे जे वेगळ्या विदर्भ संघटनेची काही सदस्य होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अजूनही काही सदस्य असू शकतात, यासाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। काही पोलिसांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे पोलीस अधीक्षकांकडून। धन्यवाद रुणाल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहू शकतो वेगळा विदर्भ करा, स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भवादी काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी घोषणाबाजी केली, यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलाय। मात्र मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर बोलताना हे घोषणाबाजी करण्याचं मंच नाही असं देखील म्हटलं। या घोषणाबाजी करणाऱ्यांमध्ये काही महिलांचा देखील समावेश होता। काही महिलांनी सुद्धा यात घोषणाबाजी केली। त्यांना देखील स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी महिलांनी सुद्धा घोषणाबाजी केली। त्यांना देखील पोलिसांनी सभा मंडपाबाहेर काढत ताब्यात घेतले आहे। पुढे यांच्यावर काही कारवाई होईल।